नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा जून दोन हजार बावीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज चेन्नई येथे कांद्याच्या भावामध्ये सुधारणा ही पाव्यास मिळालेल्या आहे तर नेमके कोणत्या प्रतीच्या कांद्याच्या बाजारभावामध्ये काय सुधारणा ही झालेली आहे कितपर्यंत बाजारभावात चेन्नई येथे निघालेले आहेत सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यावत घेणार आहोत मित्रांनो अहमदनगर येथे कांद्याच्या भावात सुधारणा दिसत आहे तर नेमके काय बाजारभाव निघालेले आहेत सुरुवात करूयात अहमदनगर येथून अहमदनगर येथे आज एकशे तीस कांदा गाड्यांची आवक होती सुपर गोळा या प्रतीच्या कांद्याच्या एक दोन लॉटला एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावास निघाले त्याखालोखाल मोठे साईज कांदे एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मुक्कल साईज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांद्याचे भाव एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे दहा ते बारा रुपये किलोपर्यंत मीडियम कांदा आज अहमदनगर येथे विकला आहे तर गोलटा कांदा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी सहाशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकले आहे तर चेन्नई येथे आज एकोणतीस कांदागड्यांची आवक होती चेन्नई येथे मिडियम कांदे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे चोवीसशे रुपये क्विंटलपर्यंत आज चेन्नई येथे कांद्याला बाजारभाव मिळालेले आहेत मित्रांनो चेन्नई येथे फक्त चांगल्या सुपर क्वालिटीच्या कांद्याच्याच बाजारभावामध्ये वाढ दिसत आहे सरासरी कांद्याचे भाव हे दीड हजार रुपये क्विंटलपर्यंत सध्या चेन्नई येथे दिसत आहेत आणि सेल्स नॉर्मल्स म्हणजे कांद्याला नॉर्मल मागणी आहे असा मेसेज चेन्नई इथून आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा